इच्छितूत यासी व्हावे जी अरूप आम्हासी स्वरूप स्थिती चाडू आता नवी माझा भाव अनारी पाऊलांनी इच्छा गोविली लेकराशी कुठे जाण त्याची परी करू येते दुरी धरावया लागली न सुटे ना माची आवडी माझी भाव जोडी भंगू नका घेशील वेढी मुक्तीच्या भिळाशी चाळवी जापिसे ब्रह्मज्ञानी तुका म्हणी माझा कुठे भक्ती रसो पाडावया ओसो चाळविशी देवा जना तुमच्या निराकार अव्यक्त रूपाची इच्छा आहे त्यांच्यासाठी तुम्ही त्याप्रमाणे होत जावे आम्हाला मात्र तुमच्या सगुण स्वरूपाविषयीच आवड आहे आणि त्याचीच मनामध्ये इच्छा आहे याशिवाय माझा भाव काही वेगळा राहणार नाही तुमच्या चरणांनी माझी इच्छा स्वतःच्या ठिकाणी गुंतवून ठेवली आहे लहान मुलाला कधी जाणत्याची बरोबरी करता येत नाही जाणत्याप्रमाणे त्याला वागता येत नाही त्याला कधी जाणत्याप्रमाणे दूर धरता येते का देवा तुमच्या नामाची जी गोडी मला लागलेली आहे ती कधी सुटेल का यासाठी माझ्या भावाची प्रेम भावाची जोडी कधी भंगू देऊ नका आम्ही मोक्ष मागू या भीतीमुळे तू आरेवेडे घेतो आहेस पण तो आम्हाला नकोच आहे तुकाराम महाराज म्हणतात जे कुणी ब्रह्मज्ञानासाठी वेळे झाले असतील त्यांना तू फसवत जा मला त्याच्याशी घेणं नाही माझ्या भक्ती प्रेमास तू फसवित आहेस मला तू चाळवत आहेस आम्हा भाविकांची जाती एकविधजी श्रीपती अलंकार युक्ती सर्व तेथे शकेची ना जाणे माऊले त्या खुना क्षोभ उपजो नेदी मना शांत उने स्तना लावी अवो कृपाळी दुजव घे होऊ येते मज वाटो नाही चित्ते उपासने परते नये काही आवडो करू रूपाची कल्पना मुखी नाम उच्चारणा तुका म्हणे जना जलस्थल देखता देवा एकनिष्ठपणे तुमची भक्ती करणे हीच आमची भाविकांची जाती आहे नाना प्रकारचे अलंकार आणि युक्ती प्रयुक्तीचे प्रकार येथे खपत नाहीत अरे कृपाळू आई आपल्या बालकाच्या सर्व खुना जाणते ती त्याच्या मनामध्ये कधीच क्षोभ निर्माण होऊ देत नाही ते जर रडायला लागले तर ती आपल्या स्तनाशी घेऊन त्याला शांत करते देवा तुला नाना प्रकारची रूपे धारण करता येतात पण तितक्या रूपांना माझे चित्त काही मला वाटता येत नाही कारण तुझे रूप हेच माझे उपास्य असल्यामुळे त्याच्याशिवाय मला दुसरे काहीही आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही जरी नाना रूपे धारण केली तरी सुद्धा आम्ही मात्र आम्हाला आवडणाऱ्या तुमच्या एकाच रूपाची कल्पना करू आणि त्याचेच मुखाने नाम उच्चारू अशी ही आमची एकविध भक्ती आहे पाणी जमीन आणि लोक यांच्या देखत होत असते किती रांडवडे घालून निवारे बापुडे संसाराचे भिडे कसा विस झाले ते माझ्या स्वामी शरण रिघा कृपाळवा पांडुरंगा ठेवी अंग संगा विश्वासी या जवळी काही न मागता भले घेईल त्याचे काम केले नसावे आथिले काही एका संकल्पे तुका म्हणे भाऊ पाविलो ठाया ठाऊ एक विध जीव ठेविली या सेवेसी तुम्ही परस्परांना शिव्या गाळी देऊन दंगामस्ती करून कितीतरी दिन होता आणि संसाराच्या भरीला पडून किती रे कासावीस झालेला आहात त्यापेक्षा माझ्या स्वामीला पांडुरंगाला तुम्ही शरण जा तो कृपाळू आहे त्यामुळे तो विश्वासी भाविकाला आपल्या जवळ ठेवतो त्या पांडुरंगाजवळ तुम्ही काही न मागितले तरच तुमचे बरे होईल तुम्ही शरण जाताच त्याने तुमचे काम केलेच म्हणून समजा परंतु त्यावेळी तुम्ही कोणत्याही कामनेने युक्त नसावे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपला जीवभाव एकनिष्ठपणाने पांडुरंगाच्या सेवेसाठीच ठेवला तर तो पांडुरंग तुम्हाला आपले परमधाम सुद्धा प्राप्त करून देईल बाप करी जोडी लेकरांचे ओढी आपुली करवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी भार खांदी घालून या पाहि डोळा अलंकारू ठेवा जावी थोरू करून या तुका म्हणी निधी गाजू आणि काशी उदार जीवाशी आपुलिया बाप आपल्या देहाचे हाडे वाळवून मुलासाठी पैसा मिळवत असतो लहानपणी त्या मुलाचा भार कडेवर खांद्यावर वागून मोठेपणी एकदम त्याला आपल्या सर्व मिळकतीचा मालक करून टाकतो लहानपणी आपणच त्या मुलाच्या अंगावर दागिने घालून डोळ्याने ते कौतुक पाहतो
आणि पुढे त्या मुलाला महत्त्व देऊन आपण मिळवलेल्या सर्व धनाचा ठेवा दाखवतो। तुकाराम महाराज म्हणतात, प्रसंगी आपल्या जीवावर उदार होतो पण मुलाला दुसऱ्याकडून थोडी सुद्धा पीडा होऊ देत नाही। यारी हरिदासानू जिंको करी काळा हा मुचिया बळा पुढे किती बापुढे रंग सुरंग घमंडी नाना छंदे हाशे विनोदी मनाची आवडी येणे तिने प्रकारे बहुता सुख जोडे पूजन ते घडे नारायणांतरी वाकड्या माना बोल बोलावे आरशो येईल तो त्यास छंद पडे गोविंदा आपुलाली आवडी का पुढे एक नटा नाही थोर मोठा लहान या प्रसंगी तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी देव भक्त दोन्ही निवडता पातको। हरिदासानो तुम्ही या, आपण सर्व मिळून त्या कळीकाळाला जिंकूया। आपणा सर्वांच्या बळापुढे तो बापुडा किती टिकाव धरणार। नाना प्रकारच्या प्रेमरंगामध्ये अनेक प्रकारच्या भक्तिछंदामध्ये मोठ्या घमिंडीने आणि हास्य विनोदाने मनाच्या आवडीने रंगून जाऊया। अशा प्रकाराने भौतिकाच्या अंतकरणामध्ये सुख निर्माण होईल आणि त्यामुळे अंतकरणामध्ये नारायणाचे पूजन होईल। आपल्या माना वाकड्या करून वेड्या वाकड्या बोलाने त्या श्रीहरीचे गुणगान करावे। ज्याला जो छंद असेल तो या प्रभूला आवडत आहे। आपल्या आवडीप्रमाणे एकापेक्षा एक सुशोभित व्हा। अशा प्रसंगी कुणी लहान कुणी थोर असे नाही। तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी देवभक्तांच्या प्रेमाचा भंग कुणी करू नये। देव आणि भक्त यांना वेगळे कुणी मानेल तर ते पाप घडेल। अवघाच अन्यायी तेथे एकल्याचे काही आता अवघे एक वेळे जळोनी सर्व ते निराळे काय माझे खरे हे वडेच राखो बरे तुका म्हणे आता परिहार न लगे चित्ता। सर्व बाजूनी सर्व प्रकारे मी अन्याय आहे, तेथे एकट्या दोषाचे विशेष असे काय। आता या एका वेळेस सर्व दोष जळून जावेत आणि मी त्यांच्या त्या दोषांच्या विरहित शिल्लक राहावा, म्हणजे दोष विरहित उरावा। जे माझे खरे आहे तेवढेच राखावे हे चांगले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्या चित्ताचे या वेगळे समर्थन करावे लागणार नाही। काय वृंदावन मोही येले गुडे काय जरे काळे उपचारिले तैशी अधमाची जातीच अधम उपदेश श्रम करावा तू न कळे विंचासी कुरवाळिले अंग आपले ते रंग दावितसे तुका म्हणे नाही पाकाशी दगडू शुकराशी गोड जैशी विष्ठा। कडू वृंदावन किती जरी गुळाने माखले तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही, ते कडू ते कडूच राहते। काळ्या जिऱ्यांवर कितीही उपचार गोडीसाठी केले तरी त्याचा उपयोग होत नाही। त्याप्रमाणेच दुष्ट माणूस हा दुष्टच राहतो, त्याला कितीही उपदेश केला तरी फुकटचे श्रम मात्र होतात। विषारी असणाऱ्या विंचवाचे अंग आपण प्रेमाने जरी कुरवाळले तरी काय होते, तो दंश करून आपले गुण दाखवतोस। तुकाराम महाराज म्हणतात, दगड कितीही शिजवला तरी तो कधीच शिजत नाही। डुकराला नेहमी विष्ठाच गोड वाटते, अधमाची जात ही अधमच असते। तवुनिया नरा केला आयुष्याचा मातेरा नारायणाची आलोपे घडली अवघीची पापे जीव ज्याचे दानू त्याचा खंडू नियामानू तुका म्हणे वाणी ऐके त्या दोषकानी। जो नराची मनुष्याची स्तुती गातो तो आयुष्याचे मातेरे करून घेतो। या एका नारायणाशी दुरत्व निर्माण झाल्याने हातून सर्व प्रकारची पापे घडतात। ज्यांनी आपणाला जीव दान म्हणून दिला आहे त्याची मानखंडना हातून होते। तुकाराम महाराज म्हणतात, या भगवंताशिवाय इतर काही ज्याची वाणी ऐकते त्याचे कान दोषपूर्ण आहेत असे समजावे। म्हणजे देवाशिवाय दुसरं काही ज्याचे कान ऐकतात ते कान दोषपूर्ण आहेत असे समजावे। संता नाही मानू देव माने मुसलमानू ऐसे पोटाचे मारिले देवा आशा विटंबिले घाली लोटांगणू वंदिनी चाचे चरणू तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम। साधू संतांना कधी मान देत नाही पण मुसलमानांना मात्र देव मानतो, असे हे लोक पोटासाठी मारले गेले आहेत। देवा यांची आशेने मोठी विटंबना झाली आहे। हा निचांच्या पायावर लोटांगण घालतो, त्यांचे चरण धरतो, त्यांच्या पुढे गोंडा घोळतो। तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना धर्म कळत नाही वर्म कळत नाही, कारण ते उन्मत्त माजलेले असतात। अहो कृपावंता होई बुद्धीचा ये दाता
जेने पाविजे उद्धारू होये तुझे पायी थारू वदवी हे वाचा भाव पांडू रंगी साचा तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा हे कृपावंत देवा अशा प्रकारच्या माझ्या बुद्धीचे तुम्ही दाते व्हा ज्यामुळे आमचा उद्धार होईल आणि तुझ्या पायाशी आम्हाला आश्रय मिळेल फक्त देवाच्याच ठिकाणी खरा भाव आहे अशी माझी वाणी नित्य वदत राहील तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंतकरणामध्ये तुम्ही येऊन वस्ती करा नाही मी आवंचिला मंत्र कोणापाशी राहिलो जीवाशी धरून तू विटेवरी भावे ठेवी येली म्हणू पाऊले समानो चिंतितसे पावविलू पार धरिला विश्वासू घालून आकाश बळकट तुका म्हणे मागे पावले उद्धारू तेही हा आधारू ठेविलासे आजपर्यंत कधी मी कुणाकडून मंत्र घेतला नाही मंत्राची फसवणूक केली नाही किंवा गुरुच्या मुखातून जसा मंत्र घेतात त्याप्रमाणे मी काही तसा घेतलेला नाही त्या देवाला मी माझ्या जीवाशीच धरून ठेवला आहे मी आपले मन एकनिष्ठ भावाने त्या विटेवरच ठेवले आहे आणि त्यावरील समान पावलांचे चिंतन मी सतत करीत असतो मी यांच्यावर दृढ विश्वास ठेवल्यामुळे हा भवसागर पार तरून गेलो आहे यासाठी मी बळकटपणे कास घातली आहे तुकाराम महाराज म्हणतात यापूर्वी अनेक भाविक संतजन यामुळेच उद्धरून गेले आहेत त्यांनीच हा आधार पुढल्या लोकांसाठी निर्माण केला आहे आणि त्याचाच आधार मी घेतला आहे चंचळी चंचळू निश्चळी निश्चळू वाजवी खळाळू उदकाशी सोपी वर्म परी मन नाही हाती हा हा भूत चित्ती भ्रमगाढा रवी बिंब नाही तुटत उदका छायेची ती नका सरी धरू तुका म्हणी भय धरी रज्जू साठी नाही साचपोटी कळले तू पाणी सपाट अशा भूमीवर निश्चल असते उंच सकल भूमीवर चंचल होते म्हणजे उताराला ते वाहते जितका जास्त उतार असेल तितका त्या पाण्याचा खळखळाट आणि आवाज मोठा असतो प्रभू प्राप्तीचे वर्म सुद्धा याप्रमाणे फार सोपे आहे पण आपल्या हातात आपले मन नसते ते दृढ भ्रमाने भयभीत झालेले असते पाण्यामध्ये सूर्याचे बिंब जरी पडलेले असले तरी ते काही पाण्यापासून वेगळे होत नाही पाण्यातील छाया खऱ्या सूर्यबिंबाप्रमाणे मानू नका तुकाराम महाराज म्हणतात रज्जू हात सर्प आहे अशा भ्रमामुळे भीती वाटते पण खरा प्रकार समजला किती भीती संपून जाते दोरीवर हा साप असल्याचा भ्रम निर्माण होतो पण हा सर्प नसून ही दोरी आहे अशी खात्री पटल्यानंतर सर्पाची भीती नाहीशी होते आवडी येते कळू गुणे चिन्हे उमटते ओटीचे ओठे उभे राही चित्तसाहे मनासे दुहोळ्याचे भूक गर्भा ताटी प्रभा प्रतिबिंबे तुका म्हणे मानून घ्यावे वाटे खावे वाटते गुणांची चिन्हे प्रकट झाली की प्रेम समजून येते जी गोष्ट पोटात असते तीच ओठांच्या द्वारे समजून येते कारण चित्त हे मनाला सहाय्य करणारे असते म्हणजे जे मनामध्ये असते तेच मुखावाटे बाहेर पडते आईला जे डोहाळे होतात ते गर्भस्थ जीवाच्या भुकेप्रमाणेच असतात भानुबिंब म्हणजे सूर्याचे बिंब जसे असेल तसेच प्रतिबिंब ताटावर पडत असते किंवा मांडवावर तशीच प्रभा पडत असते तुकाराम महाराज म्हणतात जे जे मनापासून आवडते रुचकर वाटते खावेशी वाटते ते मागून घ्यावे काय ऐशी वेळू ओढवली अमंगळू आजी दुखवले म्हणू कथा काळी झाला शिनू पापाची आगुले त्यांची आवेळे दर्शनी तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी अरे आज अशी अमंगळ वेळ का निर्माण झाली आज हरी कथेच्या वेळेला मन दुखावले जाऊन फारच क्षीण झाला हे सर्व त्यांच्या पापांच्या दर्शनामुळे झाली असावी तुकाराम महाराज म्हणतात हे दुर्जन आपली दुष्ट वाणी माझ्या कानावर घालण्यासाठी आले आहेत किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित म्हणून जीव घ्याला शरण गेला विठोबाशी प्रारब्ध पाठे गाढे न सरे पुढे चालता तुका म्हणे रोकडी हे होते पाहे फजिती अरे किती वेळा या जन्माला येशील आणि किती वेळा फजित पावशील यामुळे आमचा जीव भिवून गेला आणि त्या विठ्ठलाला शरण गेला आमचे प्रारब्ध फार मोठे आहे ते आमच्या पाठीशी लागले असून आम्ही पुढे जात असतानाही ते काही सरत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशी आमची उघड उघड कितीतरी फजिती होते ते पहा होतो सापडलो वेठी
जाता भेटी संसार तू या वाटे कृपा केली भेटी झाली विठोबाशी होता भार माथा माझे बहु ओझे अमुक तुका म्हणे केली चिंता कोण जाता भेटेल या संसाराची भेट घेण्यासाठी जात असताना मी या जन्म मृत्यूच्या वेठ भिगारी मध्ये सापडलो होतो परंतु अशाही वेळी मी भक्ती मार्गाच्या वाटेवर आलो तेव्हा माझ्यावर मोठी कृपा म्हणून या विठोबाची मला भेट झाली संसाराचे फार मोठे ओझे माझ्या माथ्यावर होते तुकाराम महाराज म्हणतात मला असा दाता कोण भेटेल ही चिंता माझ्या मनाला त्यावेळेला होती भुंकून या सुनी लागे हस्ते पाठी हो उनी हिमपुटे दुःख पावी काय त्या मशके तयाचे करावे आपुल्या स्वभावे पिडतसे मातले बोकडो विटवे पंचानना घेतले मरणा धरणे ते तुका म्हणे संता पिढीतील खळू घेती तोंड काळे करून या हत्ती रस्त्याने चालला असताना त्याच्या पाठीमागे एखादी कुत्रे लागते आणि भुंकत राहते परंतु शेवटी ते कष्ट पावते आणि दुखी होऊन हिमपुटी माघारी फिरते हत्ती पुढे चिलटाप्रमाणे असणाऱ्या त्या कुत्र्याने करावे तरी काय ते आपल्या स्वभावाप्रमाणे कष्टी होते आणि भुंकतच राहते माजलेला बोकड सिंहाला वेडावणे दाखवतो पण असे करण्याने त्याचे मरणाचेच धरणे त्या ठिकाणी धरलेले असते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे जे दुष्ट लोक संतांना पीडा देतात ते स्वतःचेच तोंड काळे करून घेतील जा रे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनांचा गुण दोष नाणी म्हणा करी आपणा सारखी उभारुनी उभा करू भव पारू उतराया तुका म्हणी तातड मोठी झाली भेटी उदंडू लोक हो तुम्ही पंढरपूरला जा तेथे दिनांचा सोयरा पांडुरंग उभा आहे तो कुणाचेच गुणदोष मनामध्ये आलीच नाही सर्वांनाच आपणासारखे ताबडतोब करून टाकतो आपल्या भक्तांना या संसार समुद्रातून तारण्यासाठी आपला हात वर करून तो उभा राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भक्त जनांना भेटण्यासाठी तो मोठा उतावीळ झालेला असतो त्याची भेट होणे हाच पुष्कळ लाभ आहे गर्जत जावी ना मावळी प्रेमे टाळी वाहुनी येणे सुखी पुढती धावी भेटी सवे गोपाळा लोटांगण घाला तळी वंदा धुळी संतांची तुका म्हणे विठ्ठल लाहू ऐसा बाहू उभारा मोठ्या प्रेमाने दोन्ही हातांची टाळी वाजून मुखाने श्रीहरीच्या नामाची गर्जना करावी या सुखामुळे भक्तजनांची भेट घेण्यासाठी तो पुढे धावत धावत येतो जमिनीवर लोटांगण घालावे आणि संतांच्या चरणांची धूळ वंदन करावी तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाचा लाभ होईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे भाऊ उभा राहावेत अनुसरे तू अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भ वासू कधी दासू विष्णूचे विसंभे ना माता बाळा तैसा लळा पाळावा त्रिभुवनी ज्याची सत्ता तुझ्या रक्षिता तो झाला जो श्रीहरीला अनुसरून राहिला तो खरोखर अमर झाला यामुळे तो संसाराला आचवला म्हणजे संसाराच्या पलीकडे गेला विष्णुदासांना कधीच गर्भवासाची दुःखे भोगावी लागत नाही म्हणजे त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही आई जशी आपल्या बालकाला कधी विसंबत नाही विसरत नाही त्याप्रमाणेच हा देव सुद्धा आपल्या भक्तांचे सर्व हट्ट पूर्ण करतो त्याला सुद्धा कधी विसंबत नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये ज्याची सत्ता आहे तोच माझे रक्षण करणारा बनला आहे आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे देह असो माझा वलती ये ठाई चित्त तुझ्या पायी असो द्यावे काळाचे खंडन घडावे चिंतनु धन मान जनो विनमुख तू कफ वात पित्तो देह वसानी ठेवा विवारुणी दुरितेही सावध तू माझी इंद्रिये सकळे दिली एका वेळे हाक आधी तुका म्हणे तू या सकळांचा जनिता येथे ऐकता सकळाशी देवा माझी तुला एकच विनंती आहे तुझ्या चरणावर मस्तक ठेवून मी ती विनंती करीत आहे हा माझा देह कोणत्याही ठिकाणी जरी असला तरी माझे चित्त मात्र तुझ्याच पायाशी असावे धनसंपत्ती मानसन्मान लोकांचे प्रेम या सर्वांपासून दूर होऊन मी तुझ्याच चिंतनामध्ये काळ व्यतीत करावा कफ वात आणि पित्त यांची पातके माझ्या देहाच्या ठिकाणी असून
ती तुम्ही दूर करावीत। जोपर्यंत माझी सर्व इंद्रिय सावध आहेत तोपर्यंतच एकदा मी तुला हाक मारलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तूच या सर्वांना जन्म देणार आहेस आणि शेवटी सर्व तुलाच येऊन मिळणार आहे। चित्त ते चिंतन कल्पनेचे धावू जे जे वाढे हावो इंद्रियांची, हात पाय दिशे शरीर चालता नावे भेद सत्ता जीवाची ते, रवीची अंगी प्रकाश पकळा वचने निराळा भेद दिला, तुका म्हणे माप वचनाच्या अंगी मौन्य काय रंगी निवडावी। इंद्रियांची जसजशी हाव वाढत जाते त्याप्रमाणे विषयांच्या कल्पना वाढून त्यांचेच चिंतन सुरू होते, यालाच चित्त असे नाव आहे। आपले हे शरीर हाताने पायाने चालते असे दिसते, पण ही नावे भिन्न असली तरी सर्व सत्ता एकाच जीवाची असते। सूर्यापासूनच प्रकाश मिळतो हे खरे असले तरी सूर्य आणि प्रकाश हे दोन शब्द असल्यामुळे वरवर त्यांच्यामध्ये भेद दिसतो। तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही वस्तूचे माप वचनाने करता येते, पण येथेच जर मौन धारण केले तर कुणाला कसला रंग निवडता येऊ शकत नाही। बोलून या काय जाऊ तुम्ही जीवू जगाचे, हेची आता माझी सेवा चिंतन देवा करीतो, विरक्तीशी देह तुच्छ नाही आसो काशाचे, तुका म्हणे पाया पाशी येई नाहीसी वासना। देवा तुम्ही सर्व जगताचे जीव आहात असे मी काय तुला बोलून दाखवायला हवे। देवा मी तुमचे चिंतन करीत आहे हीच माझी तुमची सेवा आहे। जो कोणी विरक्त आहे त्याने आपल्या देहाला तुच्छ मानलेले असते, त्याला कशाचीच इच्छा उरलेली नसते। तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाजवळ यावे अशी माझी इच्छा आहे। निजो निधी सकाळ वेळी राती काळी चिनचिनी, उंगळाने घेतली पाठी केली आठी जीवाशी, मिळवून सवे जणू चिंताने ने देवळीचो, तुका म्हणी आलो घरा तोंडा घोरा बाईलेच्या। सकाळच्या वेळेला हा धडपणे झोपू सुद्धा देत नाही आणि रात्रीच्या वेळी एकसारखी याची कटकट सुरू असते, असा हा वाईट नवरा माझ्या एकसारखा पाठीशी लागला आहे, जीव अगदी त्रासून गेला आहे। स्वतःच्या बरोबर नाना प्रकारचे लोक जमवतो आणि देवळामध्ये भजन करीत बसतो, घराची याला कधीच चिंता वाटत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, मी घरी आलो तेव्हा अशा प्रकारे ही बायको कठोर भाषण करीत आहे। माय बापसवी नये धनवितु करावे संचित भोगावेते, म्हणून लाभ काय तो विचारी नको चालीवरी चित्त ठेवू, आयुष्य शेवटी सांडून जाणारू नव्याची साचार शरीर हे, तुका म्हणे काळी लावेले मापू जमाधरी पाप पुण्याची ही। शेवटच्या प्रसंगी आपल्या बरोबर आई बाप सुद्धा येत नाहीत, धन दौलत येणार नाही, जसे आपले प्रारब्ध कर्म असेल त्याप्रमाणेच होणारे भोग मात्र बरोबर राहतात। म्हणूनच कशामध्ये कसला लाभ आहे याचा तू विचार कर, व्यवहारामधील वरवरच्या चालीरीतींवर कधी लक्ष ठेवून राहू नको। अखेरच्या वेळी आयुष्य तुला टाकून जाणार आहे आणि हा ध्येय खरा असल्याचे तू मानू नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, या काळाने आयुष्याचे माप लावलेले असून तो पाप पुण्याचा जमा खर्च करून त्याप्रमाणेच तुला वागविल। मोटळी हाती सोडिल्या गाठी विकऱ्या घातले कनू, ज्याचे भाग त्याशी देऊन वारिले सारून गाडू दानू, खरे माप हाती घेऊन बैसलो माणी तेथे चौघे जनू, खरे वित्त तेथे आले चोजवितो गिराईको संत जनू, झाडीला पालव केला हात वेचो झाली सकाळीचो आरानुको, याल तरी तुम्ही कराल बघू आमचे ते कोणी लोक, एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ वित्ताचे प्रकार तीन, बहुता जनाचे बहुत प्रकार वेगळाले वाणू, लाभ आणि कोणा मुदल झाली कोणाची पडिले खाणू, अर्धमर्ध कोणी गुंतोनी राहिली थोडे तैसे बहुजनो, एके साते आले एके गावी हुनू एकामेची नव्हे जाणे, येता जाता रुजू नाही दिवाना काळ तोंडी एके तेने, लाग भाग एके कानी गोविली मागिल पुढीला रुणे, तुका म्हणी आता पाहू नये वासू साधावे आपुले पेने। या संसाराच्या बाजारामध्ये मी देहरूपी
मोटकुड्याची गाठ सोडली असून त्यामधील कण आता विक्रीसाठी मांडून ठेवले आहेत। या पंचमहाभूतांना ज्यांचे त्यांना वाटे देऊन मी हे लक्ष्यांड आता संपवत आहे। मी आता खरेखुरे माप हातामध्ये घेऊन बसलोय। हे माप चार चौघांना किंवा चार वेदांना मान्य आहे। या ठिकाणी खराखुरा माल आता असल्याने त्याचा शोध घेत घेत हे साधू संत गिराईक म्हणून या ठिकाणी आले आहेत। या बाजारामध्ये मी माझ्या संचित कर्माचा खर्च करून पदर झटकून टाकला आहे, त्यामुळे मला सर्व प्रकारची विश्रांती मिळाली आहे। येथे जे कोणी येणारे आहेत त्यांनी लगबग करून ताबडतोब यावे। आमचे म्हणून जे कोणी असतील त्यांनी तर यावेच। या माझ्या बाजारामध्ये काही उत्तम प्रकारचा माल आहे, काही मध्यम प्रकारचा आहे आणि काही कनिष्ठ प्रकारचा आहे। असा तीन प्रकारांच्या मालाला गिराईक सुद्धा तसेच आहे, कारण या जगामध्ये लोक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आणि स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळे मालाचे प्रकार आहेत। म्हणूनच या बाजारात जे कोणी सात्विक वृत्तीचे येतात त्यांना लाभ होतो, जे कोणी राजस येतात त्यांचे मुद्दल तेवढे वाचते आणि जे कोणी तामसी वृत्तीचे येतात त्यांना तोटाच सहन करावा लागतो। तर कोणी अर्धे मुर्धे गुंतून राहतात, पण असे थोडेच लोक असून मागे सांगितल्याप्रमाणेच लोक अधिक प्रमाणात आहेत। यामधील सर्व ग्राहक लोक एकाच ठिकाणाहून या बाजारात जमा झाले आहेत, पण आपण कुठून आलो, कशासाठी आलो हे काही ते जाणत नाहीत। ते जेव्हा आले तेव्हा आणि जेव्हा जातात तेव्हा त्यांनी स्वामीची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे काहींचे तोंड काळे झाले, काहींनी आपल्या लाभाच्या वाट्यामध्ये इतरांना गुंतवून टाकले, काही आपल्या मागच्या प्रारब्ध कर्माच्या ऋणामध्ये गुंतले आणि काहींनी पुढील ऋणाची व्यवस्था करून ठेवली। तुकाराम महाराज म्हणतात, या बाजाराच्या ठिकाणी स्वसुखाच्या लाभासाठी कुणी कुणाची वाट पाहू नये, ज्याने त्याने आपल्या मुक्कामाचे ठिकाण गाठावे। करा करा लाग पाटू धरा पंढोरची वाटू, जव नाहीच पेटू घात पडिला काळाचा, तुझायसा नाही कोणी जो या काढी भयातून, करा म्हणून हा विचारू ठाईचा, होती गात्री बेंबळी दिवस अस्त माना काळी, हात पाय टाळी जो मोकळी आहे ती, कारी घेतलासी सोसी तुझ वाटत आहे कैसे, तुका म्हणी ऐसे पुढे कै राहाशी। हे लोक हो, जोपर्यंत तुम्ही या काळाच्या तडाख्यात सापडला नाही त्यामुळे तुमचा घात झालेला नाही, तोपर्यंत लगबग करा, तोरा करा आणि तुम्ही पंढरपूरची वाट धरा। काळाच्या या भयामधून तुम्हाला काढील असा या विठ्ठलाशिवाय दुसरा कोणीही नाही, म्हणूनच तुम्ही त्याच्याविषयी नीट विचार करा। तुमच्या आयुष्याच्या सूर्याचा अस्त जोपर्यंत झालेला नाही आणि जोपर्यंत तुमची सर्व इंद्रिये शिथिल झाली नाहीत, जोपर्यंत हातपाय चांगले आहेत त्यांचा उपयोग करा, आपल्या जीवेचाही नीट उपयोग करा। तुकाराम महाराज म्हणतात, तू मोठ्या हौसेने या संसाराची हाव धरतोस, तुला आता कसे वाटत आहे, या जन्मासारखा लाभ पुढे कधीतरी मिळेल का, याचा विचार कर आणि त्या पंढरपूरची वाट धर। यत्न आता तुम्ही करा मज दातारा सत्तेने, विश्वास तू पायावरी ठेवून हरी राहिलो, जाणतची तुझे नाही अनेक काही प्रकार, तुका म्हणे शरणालो नेने बोलो विनविता। देवा, माझे रक्षण करण्याविषयी तुम्हीच तुमच्या सत्तेने आता प्रयत्न करा। मी तुमच्या पायांवर विश्वास ठेवून राहिलो आहे, मी इतर कुठल्याही दुसरा प्रकार जाणत नाही, मला इतर काही माहीत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तुला विनवाले कसे हेच मी जाणत नसल्यामुळे मी फक्त तुला शरण आलो आहे। अनाथ जीवनो आम्हा तुमचे चरण, करुणी साठवण धरिले हृदय, पुष्ट झाली अंग कांती आनंदन समाये चित्ते, कौतुके प्रीती गाऊ नाचो उल्हासे, करुणा उत्तरी करुआळवन हरी, जाऊ ने दूधुरी प्रेम प्रीती पडी भरे, मोह माती करी गोवाव ऐसे आहे जी केशवाव, तुका म्हणे सेवाव आनिक नाही जाणत। देवा, आम्हा अनाथांना तुमचे पाय हेच आमचे जीवन आहे, म्हणूनच त्यांचीच साठवण करून आम्ही आमच्या हृदयामध्ये धारण केली आहे, त्यामुळे देवा आमची अंगकांती चांगली पुष्ट आणि सतेज झाली आहे, आमच्या चित्तामध्ये आनंद मावत नाही, याच कौतुकाने आणि प्रेमाने उल्हासाने आम्ही गाऊ नाचू, श्रीहरी
करुणा वचनाने आम्ही तुझी विनंती करू आणि प्रेम रसाच्या आवडीने आम्ही तुम्हाला दूर जाऊ देणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मला कधी कधी मोह गुंतून ठेवतो, तरी मी तुमच्या सेवेशिवाय दुसरे काहीच जाणत नाही, किंवा मी मोह ममतेने तुम्हाला गुंतवून ठेवीन, या सेवेशिवाय मी दुसरे काही जाणत नाही। सुखाची वस्ती झाली माझे जीवे, तुमच्या गोसावे कृपादाने, रूप वेळोवेळा आठवे अंतरी, बैसोने जिवारी राहिले ते, विसावले मन विठ्ठले प्रपंच, गोडावले वाचा येणे रसे, तुका म्हणे काही नाठविषे केले, दुसरे विठ्ठले मज आता। देवा, तुमच्या कृपादानामुळे माझ्या जीवाच्या ठिकाणी सुखाने वस्ती केली आहे, माझ्या अंतकरणामध्ये जे रूप स्थिर झाले आहे त्याचीच आठवण मला पुन्हा पुन्हा होते। या प्रपंचावरून निघालेले माझे मन विठ्ठलाच्या ठिकाणी स्थिरावले, म्हणूनच या हरिनामाच्या रसाने माझी वाणी गोड झाली आहे, गोडावली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठले आई, आता मला तुझ्याशिवाय दुसरे काही आठवेनासे झाले आहे। आम्हा काही आता नाही या बोले, मूल सांगा घेणे ती गापुसावे, कैसे घडे बडबड तुझ मजून, मुदले साठी लाभ पोटी त्याच मध्ये, तुका म्हणे साठ उगरी आडल्या काळी पुसते तरी। आमच्या हातून काहीतरी परमार्थ घडू द्या असे लोक वारंवार बोलतात, पण असे नुसते बोलण्याने सर्व काही मिळते असे नाही। उगीच किंमत सांगा किंमत सांगा असे म्हणतात, ज्यांना मनापासून याविषयी आस्था आहे, आवड आहे, घ्यायचे आहे, त्यांनीच ते विचारावे। व्यर्थ तुझे माझे अशी बडबड करून काही मिळत नाही। एकदा मुदलत जपून ठेवली की त्यापासून फार मोठा लाभ होत असतो। तुकाराम महाराज म्हणतात, असे हे श्री कृपेचे मुद्दल आपल्या घरी साठवून ठेवू, म्हणजे कुणी आडले की त्यावेळेस ते मला यासंबंधी विचारतील। घ्या रे भाई कोणी काही थोडे बहू, इच हाटी बांधा गाठी पारखून, वेच आहे सरले पाहे मग खोटे, उघडे दुकानो रात्री झाली कोण सोडी मग, तुका म्हणे अंत काळी जाते टाळी बैसोनी। अरे बंधूनो भावानो, कुणीतरी हा परमार्थ विचार थोडा बहुत तरी घ्या ना। यात जन्माच्या बाजारामध्ये नीट पारखून हा माल विकत घ्या। तुमच्या जवळच्या पैशात सतत खर्च आहेच, तो एकदा संपून गेला की मग खोटे पडाल हे पाहना। तुमचे काही जे पुण्य आहे ते सारखे खर्चच होते आहे, म्हणून तुमच्या जवळ जो काही पैसा आहे म्हणजे पुण्य आहे, आणि माझ्या वाणीचे हे दुकान उघडे आहे तोपर्यंतच विचार करा, कारण एकदा आयुष्याची संध्याकाळ येऊन ठेपली, रात्र झाली की मग दुकान बंद झाल्यानंतर तुम्हाला कोण सोडणार आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या शेवटच्या वेळी तुमचे मुख बंद होईल, तोंड गप्प होऊन जाईल, त्यावेळी तुम्हाला काहीच करता येणार नाही। मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाले दिशाभुले, हाती धरून या पाविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे, पैसा मी कुडकुडा होतो केशी राजा, सेवान घडे लाजा म्हणवणे, सांडी ला गर्भ उभोगोनी माऊली, नाही सांभाळली भूमी शुद्ध, उष्णतान भूक एवढी आकांती, ओ संगाला वेती काय म्हणजे, खांद्यावरी शोळ मरणाचे वाटे, अन्यायही मोठे साच केले, हातीचे हिरोनी घातला पाठीशी, तुका म्हणायची परी झाली। परदेशामध्ये पडल्यामुळे मार्ग चुकले आणि त्यात ते एकटेच, त्यामुळे त्यांची दिशाभूल सुद्धा झाली। अशा वेळी त्यांच्या हाताला धरून जे कोणी त्यांना घरी आणून सोडतात, त्यांच्या उपकारासाठी त्यांना काय द्यावे। हे देवा, त्याचप्रमाणे मी व्रतीने संकोचित झालो आहे, माझ्या हातून तुमची सेवा घडली नाही, म्हणून मनामध्ये लज्जा निर्माण झाली। पोटातील गर्भ आईने काहीसा कंटाळून टाकून दिला, त्या स्थानाची भूमी शुद्ध आहे की नाही हेही तिने पाहिले नाही। अशा प्रसंगी तो ऊन आणि तहानभूक यांनी व्याकुळ झालेला असतानाच त्याला मांडीवर काय म्हणून घेतले जाते। त्याने जे मोठे मोठे आणि खरेखुरी अन्याय केलेले असतात, त्यांच्यामुळे त्यास खांद्यावर शूळ घेऊनच मरणाच्या वाटेने जावे लागते। तुकाराम महाराज म्हणतात, अशाही माणसाला काळाच्या हातून हिरावून घेऊन पाठीशी घालण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे। जैशी तैशी तरी वाणी मनाने मागुली,
लेकरांच्या स्नेहे गोडू करी कोडू त्यागुने मागे पुढे रिघे पोटी साहे खेटी करीते तुका विनवी पांडुरंगा ऐसे पैगा आहे हे। लहान बालक आपल्या बोबड्या वाणीने कसे तरी वेडेवाकडे शब्द काढते पण त्याच स्वरूपामध्ये त्याची आई त्याला आपल्या मनात धारण करते कारण त्या आईला आपल्या बाळाचा स्नेह फार गोड वाटत असल्यामुळे ती त्याचे गोड कौतुक करते ती आई आपल्या मुलाच्या मागे पुढे खेपा करते कष्ट करीत राहते। तुकाराम महाराज म्हणतात हे देवा अशा प्रकारची ही स्थिती असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करीत आहे। गुणांची आवडे वाचे चा पसरू पडिला विसरू इतरांचा आधी मध्यवंती नाही अवसानू जीवनी जीवन मिळून गेले रामकृष्ण नाम माळा हे साजिरी ओविली गोजरी कंठाजोगी तुका म्हणी तनू झाली शेषितळू अवघी सकळ ब्रह्मानंदी। देवाच्या गुणांचे प्रेम माझ्या चित्तामध्ये असल्यामुळेच तोच माझ्या वाणीचा विस्तार झालेला आहे यामुळे सर्व विषयांचा मला विसर पडला आहे प्रारंभापासून शेवटपर्यंत कुठेही खंड नाही भगवंताच्या जीवनात माझे जीवन मिसळून गेले आहे। रामकृष्ण या नामाची एक चांगली सुशोभित अशी माळ मी कंठामध्ये गुंफलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच माझे संपूर्ण शरीर या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीमुळे अगदी शीतळ बनून गेले आहे शांतवले आहे। देवाची भांडारी आदा विनियोग करी आता न माखी हात पायू नेन होते ऐसे कायू देवी नेली चिंता झाला सकळ करिता तुका म्हणी धनी त्याशी अवघी पुरवणी। मी या देवाचा भांडार प्रमुख त्याच्या प्राप्तीचा विनियोग नीटपणे करीत आहे माझे हातपाय कशानेही माखलेले जात नाही काय होत्या हेही कळत नाही देवाने माझी सर्व चिंता आता दूर केली आहे कारण तोच आता सर्व करता आणि करवित आहे। तुकाराम महाराज म्हणतात तो मालक असल्यामुळे त्याला सर्व काही पुरवावेच लागते। ते नावले ढोर माय खाय पाठी बैसले ते नुठी तेथून या तैसे माझ्या मना परे झाली देवा धावे अहम भावा सांडावलू कडा घाली उडी मागिलांच्या भेनी मरणा मरण न कळेची तुका म्हणे झालो त्या परी दुखी तू असे बोलावीत पांडुरंगा। विश्रांती घेण्याच्या बेतात असलेले थकलेले पेंगलेले ढोर पाठीवरचा सर्व भार मुकाट्याने सहन करते पण त्या जागेवरून बसल्यानंतर काही उठत नाही देवा तसलाच काहीसा प्रकार माझ्या मनाचा झाला आहे म्हणून तू ताबडतोब धावते मी माझा सर्व अहंकार सोडून दिला आहे मागे येणाऱ्याच्या भीतीने घाबरून मोठमोठ्या कड्यावरून सुद्धा उडी घातली आहे तेथे आपण पडून मरून जाऊ हे सुद्धा अशा वेळी कळत नाही। तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा मी त्याप्रमाणेच दुःखी झालो आहे म्हणून मी तुला आता बोलावत आहे। झाली आदर्शन करी नमे सेवा आणि कही देवा न लगे तुझे प्रारब्ध अधीन अन्न आच्छादनू स्थिर करून म्हणू ठेवी पायी हे गाये गाये गा कृपाळू आहरी निभवी अभ्यंतरी देऊन भेटी असावली मन जीवनाचे ओढी नाम रूपे गोडी लावियेली काय तुम्हा पाशी नाही भांडवलू माझे मिथ्या बोलू जाती ऐसे काय लोखंडाचे पाहे गुण दोषू शिवोनी परिसो सोने करी तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे आपुले करावे ब्रीद साचू। देवा तुमचे दर्शन झाल्यानंतर मी तुमची सेवाच करीन याशिवाय मला दुसरे काही सुद्धा नको आहे अन्न वस्त्र या सर्व गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात म्हणून या चिंतेमधून मुक्त करून माझे मन आपल्या पायी स्थिर करून घे हे कृपाळू श्रीहरी तू ताबडतोब ये तू ये मला भेट देऊन माझे अंतकरण आता शांत कर मला तुमच्या नामरूपाची गोडी लागली असल्यामुळे माझे मन याच जीवनाच्या ओढीची आता इच्छा करीत आहे देवा तुमच्या पाशी काही भांडवल नाही मग मी जे काही बोलतो आहे ते व्यर्थ जाईल असे तुम्ही का करता परीस कधी लोखंडाचे गुणदोष पाहतो का तो त्याला स्पर्श करून त्याचे एकदम रूपच पालटून टाकतो लोखंडाचे सोने होऊन जाते। तुकाराम महाराज म्हणतात माझे जे काही गुणदोष असतील ते सर्व असू देत पण तुम्ही आपले अनाथाचे नाथ किंवा पतित पावन हे जे ब्रीद आहे ते खरे करून दाखवा आणि माझा उद्धार करा। येथे आड काही नस आहे आणि प्रमाण ते एक हेचे झाले
गाऊ नाचुटाळी वाऊ गीत छंदी डोलवू विनोदी अंगतीने मथुनी आचार काढिले बाहेरी उपाधी ते येरी निवडली तुका म्हणे जगाला विलेशिरानी सेविता हे धनी होत नाही। मला आता या ठिकाणी दुसरा कसलाही प्रतिबंध नाही, माझा एक पूर्णपणे निश्चय झालेला आहे। या देवाचे नाव गाऊ, त्याच्या प्रेमामध्ये नाचू टाळ्या वाजू आणि त्याच्याच प्रेमाचे गीत गाऊ आणि त्याच्याच संगतीमध्ये कौतुकाने अंग डोलवू। सर्वाचे मंथन करून मी हेच सार बाहेर काढले आहे, इतर सर्व उपाधी निवडून दूर केलेले आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, याच नामसंकीर्तनाची आवड आम्ही जगाला लावली आहे, त्याचे किती जरी सेवन केले तरी तृप्ती काही होत नाही। शरणागत झालो तेने मी पणा मुकलो आता दिल्याचीच वाटू पाहो नाही खटपटू न लगे उचितो काही पहावे संचितो तुका म्हणे सेवा माने तैसे करू देवा। देवा मी तुला शरण आलो आहे, यामुळे मी माझ्या मीपणाला मुकलो आहे, माझा सर्व अहंकार आता नाहीसा झाला आहे। आता तुम्ही मला जे वचन दिले आहे त्याची मी वाट पाहत आहे, याशिवाय दुसरी कोणतीच खटपट मी करणार नाही। यावेळी तुम्हाला माझे उचित अनुचित कर्म पाहावे लागणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही मनाला येईल त्याप्रमाणे तुमची सेवा करू, किंवा देवाला मान्य होईल अशीच आम्ही तुमची सेवा करू। वाचेची आळा कवळिले ब्रह्म सुख विलासम पृथक तू सुलभ झाले जवळ आले पंढरी नामरूपाचे बांधले मोठळे एक एका वेळे सारिले तुका म्हणे वाटे सुखली वसती उद्धार तो हाती आणि या वाणीच्या आल्याने श्रीहरीचे ब्रह्मरूप कवळून ठेवले, त्यामुळे निरनिराळ्या प्रकारची खटपट करण्याची आता संपून गेली। पंढरीचा भगवंत अगदी जवळ आल्यामुळे त्याची सेवा करणे फारच सुलभ झाले आहे। एकाच वेळेला मी श्रीहरीच्या नामरूपाचे गाठोडे बांधून इतर सर्वांचा निकाल लावला, इतरांना पूर्णपणे बाजूला सारली, देवाशिवाय आता दुसरं काहीही शिल्लक ठेवलं नाही। तुकाराम महाराज म्हणतात, या वाटेने पुन्हा जन्म घेण्याची वाट चुकली, कारण या हरीच्या कृपेने स्वतःचा उद्धार हाताशी आला आहे। किंवा हा देव जो उदार होता तो दूर होता, तो आता प्रत्यक्ष हातामध्ये आलेला आहे। सवंग झाले घर आले बंदरीचे आता हे वाकरा सोसू भक्ती रसो बहुगुडू पाऊलवीचे चिंता नाही आड काही मग नये तुका म्हणे संचिताचे नेने काचे राहुते। श्रीकृष्ण भगवंताचे हे रूप फार स्वस्त झाले आहे, जे द्वारकेला होते ते आज त्या बंदराहून आमच्या घरी आले आहे। आता त्याचीच मोठ्या हौसेने हाव धरा, कारण हा भक्तिरस फारच गोड आहे। या भक्ती मार्गाकडे एकदा का पाऊल पडले की मग कसलीच चिंता उरत नाही, याच्या आड कसलीच विघ्ने सुद्धा येत नाहीत। तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गास अनुसरल्यानंतर मग संचित कर्म कच्चे राहत नाही, किंवा मग संचित कर्माचा काच शिल्लक राहत नाही, म्हणजेच संचित कर्म बाधत नाही। तुम्ही संत माय बाप कृपावंतु कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारणू उद्धरावे जनो जडजीव वाढविले सुख भक्ती भावधर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुणो चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन। हे संत लोक हो, तुम्ही कृपावंत असे माझे मायबाप आहात, मी पतित असून तुमची कीर्ती मी किती वर्णन करावी। जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच तुम्ही या भूतलावर अवतार धारण केला आहे। या जगामध्ये तुम्ही भक्ती भाव धर्म यांचे सुख वाढवले असून या विठोबाच्या नामाचा कुळाचारही तुम्हीच चालवला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, इतर वृक्षांना सुगंधित करण्याचा गुण जसा चंदनाच्या अंगी असतो त्याप्रमाणेच तुमच्यामुळे सर्वसामान्य लोकांचा सुद्धा उद्धार होऊन जातो। पाठी लागे तया दवडे दुरी घाली या बाहेरी संसारा येऊन दडे तुमच्या पायी धावे तई छो म्हणा पारखियाचा वास पडे खडबडे उठिते तुका म्हणे लाविला धाकू ने दी ताक खाऊ कोणे। मी ज्याच्या पाठीशी लागेल त्याला संसारापासून दूर ओढून काढीन देवा, आणि तसे करून मी पुन्हा तुमच्या पायाशी येऊन दडेन आणि पुन्हा छू म्हणाल आज्ञा द्याल तेव्हा मी पुन्हा धावून जाईन। पुन्हा परक्याचा वास जरी आला
तरी खडबुडून मी उठून त्याच्या मागे लागेन। तुकाराम महाराज म्हणतात, असा मी सर्व लोकांना धाक लावला आहे की कुणाला प्रपंचाचे सारूपी ताक खाऊ देणार नाही, सर्वांना परमार्थाचे लोणी घालीन। साखळी लो प्रीती गळा भुंके वेळा जाणूनिया, तुमचे मी केशी राजा सुने या काजा पाळिलो, आले गेले कळे वाट कोण नेटा वाकडिया, तुका म्हणी आली वारी दुरते दुरे नातळता। या देवाच्या प्रेमाच्या साखळीने मी बांधला गेलो आहे आणि समय ओळखून मी भुंकत असतो। हे देवा, याच कामासाठी मी तुमचे पाळलेले कुत्रे झालो आहे। कोण कोणत्या वाटेने येते, कोणत्या वाटेने जाते, कुणाच्या वाटा नीट आहेत, कुणाच्या वाकड्या आहेत, हे सर्व मला माहीत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आणि जर एखादे संकट आले तर ते अंगाशे येऊन भिडत आहे तोच स्पर्श न होताच मी त्याचे निवारण करतो। सुनियांचा हाची भाऊ आपला ठाऊ राखावा, दुजियाचा येऊ वारा मेदू घरावर येऊ, केली याची फाडा फाडी तडामोडी क्षत्राशी, पाते जत नाही लोक तुका देवा वाचुनी। आपले स्थान आपणच राखावे हाच खरा कुत्र्याचा भाव असतो। स्वतःच्या घरावर जो कधी दुसऱ्याचा वारा येऊ देत नाही, कुणी दुजेपणाची वृत्ती दाखवू लागला तर मी हा कुत्रा त्याच्या देहाची फाडाफाडानी लचकेतोड करतो। तुकाराम महाराज म्हणतात, मी या देवाशिवाय आणखी कुणाचाच विश्वास धरीत नाही। सुनियांची आवडी देवा घेत सेवा नाही काही, शिकविले जवळी बैसू जेथे असो तेथेचे, नेदी तुझे बोलो करू गुरु गुरु नसाहे, तुका म्हणे कुरवाळिता अंग सत्ता संगाची। देवा, या कुत्र्याची आवड अशी आहे की तुम्ही काहीतरी सेवा यांच्याकडून करून घेत जावी, हे शिकवल्याप्रमाणे त्याच्या जवळ बसते, ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी स्थिरावते। या श्रीहरीच्या नामाशिवाय हे दुसरे काहीच बोलू देत नाही आणि अभिमानाने गुरगुर करावीत तर ती सुद्धा त्याला सहन होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने माझे अंग प्रेमाने कुरवाळले असल्यामुळे त्याच्या अंगसंगतीने राहण्याची सत्ता मला प्राप्त झाली आहे। श्री खाता लावीट सुने धीट पाय धरे, कानो बाते जाणे खुनो ऊन ऊन घास घाली, आपुली ठाईचे घावे लाड भावे पाळावा, तुका म्हणे मी जुनाटो मोहो आटो परतला। या धन्याच्या घरी श्री अन्न खाता खाता मला फारच वीट आला, म्हणून या कुत्र्याने मालकाचे पाय धरले आहेत। कुत्र्याच्या प्रेमाची ही खून कान्होबाने ओळखली आणि त्याच्या मुखात कौतुकाने ऊन ऊन असे घास घातले। आपल्या ठिकाणचे प्रेम तो देत असतो आणि मोठ्या लाडाने आणि भावाने त्याचे पालन पोषण करतो। तुकाराम महाराज म्हणतात, या भगवंताचे असे मी जुनाट कुत्रे असून त्यामुळे माझा मोह आणि माझा हट्ट आता नाहीसा झाला आहे। लागले भरते ब्रह्मानंदाचे वरते, झाला हरिनामाचा तारा शिड लागले फरारा, बैसोनी सकळू बाळ चालिली गोपाळू, तुका म्हणे वाटू बरवी सापडली नीटू। ब्रह्मानंद सुद्धा बुडून जाईल अशा प्रकारच्या आनंदाचे भरते मला आले आहे। या ठिकाणी संसार समुद्र तरून जाण्यासाठी हरिनामाचे जहाज आले असून त्यावरील हरिनामाचे शीड मोठ्या डौलाने फडफडत आहे, त्यात सर्व बाल व बाळ बसून मजे मध्ये चालले आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही हरिनामाची वाट आम्हाला चांगल्या प्रकारे सापडली आहे। धने वित्ते कुळे अवघियाने ते आगळे, ज्याची नारायण गाठी भरला हृदय संपुटी, अवघेची गोडू त्याचे पुरले सर्व कोडू, तुका म्हणे असतो उदय त्याच्या तेजानास्तो। धन दौलत संपत्ती कुळाची श्रेष्ठता यांच्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या गोष्टी अधिक श्रेष्ठ प्रकारच्या आहेत। ज्याच्या पदरामध्ये नारायण रूपी धन बांधलेले आहे आणि ज्याच्या हृदयाच्या संपुष्टामध्ये तोच एक भरून राहिला आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे। त्याचे सर्व करणेच गोड असून त्यामुळे त्याची सर्व इच्छा परिपूर्ण होते। तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या भक्तीच्या तेजाला कधीच उदय आणि अस्त असत नाही, तो प्रकाश सातत्याने सदोदित स्थिर रूपाने असतो। बोलावीत आता मी बोलणे एकाची वचने सकळाशी, मेघवृष्टी काही न विचारी ठाऊ जैसा ज्याचा भाव त्याची फळी, तुका म्हणे नाही समाधानी चाडू आपणही नाडू पुढीलासी। जे काही बोलायचे आहे
ते आम्ही एका वचनाने सर्वाशी बोलतो। पावसाचा वर्षा होत असताना तो कधी स्थानाच्या पात्र अपात्रतेचा विचार करीत नाही। त्याचप्रमाणे आमच्या बोलण्याचाही ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला या बोलण्यातून फळ प्राप्त होईल। तुकाराम महाराज म्हणतात, कुणाचे उगीच समाधान करावे अशी मनामध्ये इच्छा नाही, कारण त्यामुळे आपली आणि दुसऱ्याची विनाकारण अडचण होते। अधिकार तैसा करू उपदेशू, साहे ओझे त्यासू तेची द्यावी, मुंगीवरी भार गजाचे पाळणू, घालिता ते कोणू कार्य सिद्धी, तुका म्हणी फासे वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगी तो काढी पारधी तू। ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणेच त्याला उपदेश करावा, ज्याला जे ओझे सहन होईल तेवढेच त्याच्या डोक्यावर द्यावे। एखाद्या हत्तीच्या पालन पोषणाचा भार मुंगीवर घातला तर त्याची काय होईल, यामुळे कोणती कार्यसिद्धी होऊ शकणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, पारध्याजवळ फासे जाळी कुराडी वगैरे सर्व साधने असतात, पण प्रसंग पाहूनच तो त्यांचा उपयोग करीत असतो। नहो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले, भलते जावे पाले भलते असे, उपथ्य करुणी विटंबावे रोगी, काय हे सलगी भिड त्याचे, तुका म्हणी लासू फासू दे उडावू, सुखाचा उपाव पुढे आहे। भलत्याच रगावर भलत्याच औषधी वनस्पतीचा जर पाला घातला तर असा पाला देणाऱ्या द्रव्य लोभी वैद्याप्रमाणे आम्ही नाही आहोत। रोग्यांना भलतेच खायला देऊन त्यांची फजिती करावी काय, अशा प्रकारची सलगी आणि भीड काही कामाची नसते। तुकाराम महाराज म्हणतात, प्रसंग पडेल तर मग डाग देणे फासण्या देणे हे सुद्धा उपाय करावे लागतात, कारण त्यापासून क्षणाचे दुःख झाले तरी हाच पुढचा सुखाचा एक उपाय असतो। नव्हे परी मनवी दासू, काही निमित्तासू मूळ केले, तुमचा तो धर्म कोणू हा आपण विचाराव, नाही शुद्ध आचरण परिचरण चिंतितो, तुका म्हणे पांडुरंगाव ऐसे कागा ने नाही। देवा, मी काही यथार्थपणे तुमचे स्वरूप जाणत नाही, पण स्वतःला मात्र तुमचा दास म्हणून घेतो, कारण तुमच्या प्राप्तीसाठी मी काही काही कारणाने प्रयत्न केला आहे। आता जो काही तुमचा धर्म असेल त्याचा विचार तुम्हीच करावा। माझे आचरण फारसे काही शुद्ध नाही, पण मी तुमच्या चरणाचे चिंतन मात्र करीत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे हे असे आहे ते तुम्ही का जाणून घेत नाही। मागे चिंता होती आसू केला नासू या काळी, तुम्ही आम्हा उदासीनू भिन्न भिन्न वारिले, मोह जाळी दुःख वाढी ओढे ओढे त्यासते, तुका म्हणे कोण देवा आता हे वाढवी। यापूर्वी माझ्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या इच्छांची चिंता होती, पण या कार्यामुळे त्या चिंतेचा नाश झाला आहे, कारण देवा तुम्ही आमच्याविषयी उदासीन झाला आहात, त्यामुळे तुमच्या आमच्यामधील भिन्नाभिन्नत्वाचा संबंधचा संपून गेला। इच्छित वस्तूच्या मोहाच्या जाळ्यामुळे आमचे दुःख वाढत होते, विषयांच्या ओढीमुळे आमचे चित्त त्यांच्या ओढीने ओढले जात होते। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्याकडून आमचे कल्याण होईल याविषयीची हा वाता कोण वाढवणार आहे। अहो भाविटीवरी भरोवरी चुकविली, निवारली जाणे येणे कोणा कोणे रुसावी, संकल्पाशी वेचे बळू भारे फळू निर्माणू, तुका म्हणे उभयता भेटी सत्ता लोभाची। विटेवर उभा असलेल्या देवा पांडुरंगा, तुम्ही आमची सर्वच खटपटता दूर केली आहे, आमच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्या तुम्ही चुकवल्या आहेत, यासाठी आता कुणी कुणावर उरसावेत, जसजसे संकल्पाचे बळ खर्च करावे त्याप्रमाणे कमी जास्त भारांचे फळ पदरामध्ये पडते। तुकाराम महाराज म्हणतात, आता तुमची आणि आमची भेट होणे हे तुमच्या सत्तेवर आणि लोभावर अवलंबून आहे। असो खटपटू आता वावगे गोभाटू, परिसाहे विनवनी असो मस्तको चरणी, अपराध कराव क्षमा घडले दातारा, तुका म्हणे वेथा तुम्हा कळे पंढरीनाथा। देवा आता वेगवेगळ्या प्रकारची नाना प्रकारची खटपट करणे व्यर्थ आहे, उगीचच आहे, उगाच कसला बोभाटा करणे सुद्धा नको। देवा माझी आता ही तुम्ही विनंती ऐका, मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या मनामधील ही व्यथा तुम्हाला समजते, दातारा माझ्याकडून जे काही अपराध झाले असतील त्याची तुम्ही पूर्णपणे क्षमा करा। वार करी पायापाशी आले त्याचे विनविले, काय काय ते ऐका विसर नका रंकाशी,
चिंतागुने चिंता केली हे राहिली अवस्था तुका म्हणे संसारा रुसलो खरा यासाठी। देवा तुमच्या पायाजवळ जे वारकरी आले आहेत त्यांना मी विनंती केली की या गरीबाला तुम्ही विसरू नका, माझी विनंती तुम्ही नीट ऐकून घ्या। याच एका विषयाची चिंता मी सतत केली असल्याने तीच अवस्था मला प्राप्त झाली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी खरे तर या संसाराला पूर्णपणे विटून गेलो आहे। बंधू आणि भगिनींनो नमस्कार। माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात। चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते। म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत। सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे। सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत। आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत। तसेच आरोग्य प्रकल्पा अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यापासून ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत। या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल। शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत। त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत। शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत। त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे। सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत। सक्सेसफुल लाईफ साठीही सीडी आहेत। मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत। तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत। तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत। तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे। आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीशवा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत। कोट्याधीशवा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे। डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत। अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे। त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे। डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल। यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा। एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा। अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात। तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात। लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। अधिक माहितीसाठी
आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा। या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा। आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या। श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर धनकवडी पुणे 43। मोबाईल नंबर 97-62-95-95-16। दुसरा नंबर 98-50-66-65-81। तुम्हा सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।